पेपरच्या साह्यानं आज आपण अतिशय सुंदर असा एक भोवरा बनवणार आहोत. यासाठी आपल्याला लागेल 30 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटरचा एक कागद, सायकलचा स्पोक, रिफिल आणि डिंकर. सुरुवातीला कागद सायकलच्या स्पोकवरती असा गुंडाळून त्याची अशी एक नळी किंवा स्ट्रॉ तयार करून घ्या. आणि गुंडाळताना तो असा घट्ट गुंडाळा. आता व्यवस्थित सायकलचा स्पोक काढून घ्या आणि पेपरचं हे जे टोक आहे ते या नळीला डिंकाने व्यवस्थित चिटकवा. या कागदावरती टेपही लावून घ्या, म्हणजे भोवरा फिरताना अतिशय सुंदर तुम्हाला पॅटर्न दिसायला लागेल. आता ही जी नळी आहे ही अशी चपटी करून घ्या, दाबून घ्या. आणि आता एका रिफिलवरती टोकाकडनं साधारणतः 1 सेंटीमीटरवरती अशी पट्टी रिफिलच्या वरती गुंडाळून घ्या. गुंडाळताना घट्ट गुंडाळा, म्हणजे अशी एक डिस्क किंवा चकती तयार होईल. आता ही डिस्क पक्की करण्यासाठी एका टोकाला असा डिंक लावून घ्या आणि टोक ह्या डिस्कला असं चिटकून टाका. तुमचा आता भोवरा तयार झाला. फिरवण्यासाठी रिफिल अशी या चकतीमध्ये घट्ट बसवा. हा झाला तुमचा भोवरा तयार. आणि आता जर तुम्ही सपाट पृष्ठभागावरती याला फिरवलं तर हा भोवरा बराच वेळ फिरत राहील. अगदी घरच्या घरी एका कागदानं सुंदर असा आपल्याला हा भोवरा बनवता येतो आणि याच्याशी खेळण्याचा आनंद घेता येतो. कागद जड असल्यामुळं आणि त्याचा गुरुत्वमध्य खाली असल्यामुळं हा भोवरा बराच वेळ फिरत राहील. असे तुम्हाला भोवरे बनवून घरच्या घरी भोवरा कसा चालतो हे शिकता येईल व खेळण्याचा आनंद घेता येईल.